नमस्कार। आज चैत्र कृष्ण प्रतिपदा शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, नंदलाल प्रकरणातील आरोपीनं इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं हास्यास्पद, राष्ट्रवादीचा पलटवार। जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा सत्तारूढ पक्षाच्या मर्जीनुसार वागत असल्याचा विजय नाहटा यांचा आरोप। आणि ठाणे रेल्वे स्थानकाला 161 वर्ष पूर्ण, प्रवाशांकडून केक कापून ठाणे रेल्वे स्थानकाचा वाढदिवस साजरा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर या रुग्णालयात आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्यानं खळबळ उडाली। पण अवघ्या 10 मिनिटात सर्व काही आलबेल असल्याचा संदेश आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। सध्या अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जात असून या सप्ताहांतर्गत आग लागल्यास काय करावं आणि काय करू नये याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे हेल्थ केअर रुग्णालयात एक रंगीत तालीम करण्यात आली। दुपारी 3:00 सुमारास ठाणे हेल्थ केअर रुग्णालयात आग लागल्याचा संदेश देणारी घंटा वाजू लागली। त्वरित अग्निशमन दलानं धाव घेतली, त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन पथकानंही धाव घेतली। मुख्य अग्निशमन अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात आले आणि सर्व रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। त्यानंतर रुग्णालयाची पूर्ण पाहणी करण्यात आली। सर्व काही आलबेल असल्याचं दिसल्यावर पुन्हा रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना परत रुग्णालयात सोडण्यात आलं। आग लागल्यावर निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करावा, त्याचबरोबर सर्व यंत्रणा योग्य तऱ्हेनं काम करतात की नाही याची खातरजमा करण्यासाठी ही रंगीत तालीम करण्यात आल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी AP मांडके यांनी सांगितलं। मात्र ही रंगीत तालीम असल्याचं आधीच सांगण्यात आल्यामुळे काहीशी लुटूपुटूची रंगीत तालीम असल्याचं जाणवलं। बाहेर काढण्यात आलेले रुग्णालयीन कर्मचारी हा सर्व प्रकार पाहून हसत होते, त्यामुळे या रंगीत तालमीचं गांभीर्यच हरवलं होतं। ठाणे महापालिकेतील 41% भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी म्हणून नाव असणारे राजन विचारे इतरांवर भ्रष्टाचाराचे करत असलेले आरोप हास्यास्पद असून राजन विचारे यांनी या टक्केवारी प्रकरणाचं उत्तर द्यावं असा पलटवार ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे। राजन विचारे यांनी पालकमंत्री गणेश नाईक आणि संजीव नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याला उत्तर देताना प्रधान यांनी हा पलटवार केला। ठाणे महापालिकेतील 41% भ्रष्टाचाराचं प्रकरण तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनीच उघड केलं होतं। त्यासाठी नेमलेल्या नंदलाल समितीच्या अहवालात राजन विचारे यांचं आरोपी म्हणून नाव होतं। ज्या उमेदवारावर 24 गंभीर फौजदारी गुन्ह्यांची नोंद आहे अशा उमेदवाराचा पराभव करून शून्य मतदार धडा शिकवतील असा टोलाही प्रधान यांनी सुनावला। शिवसेनेचे उपनेता विजय नाहटा हे 2006 ते 2010 या कालावधीत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते। त्यावेळी त्यांना महापालिकेतील भ्रष्टाचार का दिसला नाही असा प्रश्न मनोज प्रधान यांनी यावेळी उपस्थित केला। आयुक्त असताना पालिकेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी का केली नाही असा प्रश्न उपस्थित करून नाहटा यांचे आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। तर आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर नाहटा यांनी 250 एकर जमीन खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणले असा आरोप संजीव नाईक यांचे प्रतिनिधी अशोक पोहेकर यांनी केला। गणेश नाईक यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत नाहटा आणि शिवसेना नेत्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही अशोक पोहेकर यांनी दिला। प्रचाराचे फलक लावण्यासाठी जागा दिली जात नसल्याच्या आरोपाला उत्तर देताना पोहेकर यांनी सांगितलं की निवडणुका जाहीर झाल्याबरोबर सर्व प्रक्रिया पूर्ण करत फलकांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या। शिवसेनेला उमेदवारच मिळत नव्हता, त्यामुळे स्वतःची अकार्यक्षमता झाकण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचं अशोक पोहेकर यांनी सांगितलं। निवडणूक आयोगानं ठाणे लोकसभा मतदारसंघातील 5 उमेदवारांना खर्चातील तफावतीबद्दल खुलासा करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत। खर्च सनियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार 6 उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली।
शिवसेनेचे राजन विचारे, राष्ट्रवादीचे संजीव नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे, आम आदमी पक्षाचे संजीव साने, धर्मराज्य पक्षाचे नितीन देशपांडे या पाच उमेदवारांच्या नोंदवहीची अभिरूप निरीक्षण नोंदवही सोबत पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत या उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीत दर्शवलेला खर्च आणि अभिरूप निरीक्षण नोंदवहीतील खर्च यामध्ये तफावत आढळून आली. या जादा खर्चाबद्दल या पाचही उमेदवारांना 48 तासात खुलासा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. ए चल, चला चला. काय कुठे निघालात एवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्या पाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना? आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला खासदार जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला काही उमेदवारांनी टाळणंच पसंत केलं, तर काही उमेदवार उशीर आल्यामुळे अखेर हा कार्यक्रम थोडक्यात आटोपता घ्यावा लागला. सेवाधाम, जाग आणि समर्थ व्यासपीठ तर्फे आपला खासदार जाणून घेण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे संजीव नाईक, शिवसेनेचे राजन विचारे यांनी जाणं टाळलं, तर त्यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आम आदमीचे संजीव साने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे आणि धर्मराज्य पक्षाचे नितीन देशपांडे या कार्यक्रमाला बरेच उशीर आले. 7 वाजता आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम 8:30 सुमारास सुरू झाला. या कार्यक्रमात विधिज्ञ नीता कर्णिक, प्रशांत पंचाक्षरी, विद्याधर वालावलकर, पुरुषोत्तम आगवण यांनी प्रश्न विचारले, तर राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला, शिवसेनेतर्फे मधुकर देशमुख यांनी उत्तरं दिली. कंत्राटी कामगारांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंत्राटी कामगार देऊ नयेत यासाठी कायदा करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी वगळता इतरांनी दिलं. पुरुषोत्तम आगवण यांनी नवीन औद्योगिक कायदा कधी मंजूर होणार या विचारलेल्या प्रश्नावर सर्वांनी यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. पर्यावरणावर बोलताना नजीब मुल्ला यांनी सांगितलं, विकास हा काही प्रमाणात पर्यावरणास मारक ठरतो अशी कबुली दिली. तसंच खाडीची खोली वाढवून घोडबंदर ते ठाणे स्थानक जलवाहतुकीनं जोडण्याचा प्रयत्न चालू असल्याचं सांगितलं. कंत्राटदारी पद्धत मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी सांगितलं. शिवसेना कामगारांच्या बाजूनं असून शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठीही शिवसेना प्रयत्नशील असल्याचं मधुकर देशमुख यांनी सांगितलं. जन, जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध असल्याचं संजीव साने यांनी सांगितलं. ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत खेचून आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून एकेकाळचे नवी मुंबईचे महापालिका आयुक्त विजय नहाटा यांना शिवसेनेत आणणं हा एक त्याचाच भाग आहे. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त असल्यामुळे नाईक कुटुंबियांची बरीच माहिती त्यांच्याकडे आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात खासदार संजीव नाईक यांचा सामना शिवसेनेचे आमदार राजन विचारे यांच्याशी होत आहे. कोणत्याही परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील नाईकांचं वर्चस्व संपवण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली असून नहाटा हे नाईक कुटुंबियांची उघड करत असलेली गुपितं हा त्याचाच एक भाग आहे. नहाटा हे नवी मुंबई महापालिका आयुक्ताबरोबरच कोकण विभागीय आयुक्त म्हणूनही काम करत होते, त्यामुळे त्यांना गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची कामं करण्याची पद्धत चांगलीच माहिती आहे.
नवी मुंबईतील विकासाचं श्रेय नाईक कुटुंबीय घेत असले तरी त्यांनी नवी मुंबईतील नागरिकांसाठी काहीच केलं नसल्याचा आरोप नाहटा यांनी काल केला होता। नवी मुंबईतील बहुचर्चित एसटीपी प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर नाईक कुटुंबियांपैकी कुणीही हा प्रकल्प चालू आहे की नाही हे पाहण्यासाठीही फिरकलं नसल्याचा नाहटा यांचा आरोप होता। ठाणे जिल्हा विभाजनाबाबत एक अहवाल कोकण विभागीय आयुक्तपदी असताना नाहटा यांनी दिला होता पण त्यावर पुढे काहीच झालं नाही। विभाजन झाल्यास काँग्रेसला महत्व मिळेल असा त्यामागे उद्देश होता। आपण यापूर्वी अनेक निवडणुका बघितल्या, अनेक निवडणुकांमध्ये निरीक्षक म्हणूनही काम केलं पण ठाणे जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा ही सत्तारूढ पक्षाच्या मर्जीनुसार काम करत असल्याचा आरोपही विजय नाहटा यांनी केला। आशिया खंडात रेल्वे सेवा सुरू झालेल्याला आज 161 वर्ष पूर्ण होत आहेत। बरोबर 161 वर्षांपूर्वी म्हणजे सन 16 एप्रिल 1853 ला मुंबईहून ठाण्याला रेल्वे सेवा सुरू झाली। 14 डब्यांच्या गाडीत त्यावेळी मुंबईतील 400 मान्यवर होते। बोरीबंदर रेल्वे स्थानकात 21 तोफांच्या सलामीत या गाडीचा शुभारंभ झाला। या गाडीला बोरीबंदर वरून ठाण्याला यायला 1 तास 15 मिनिटं लागली। आज 161 वर्षांनंतरही या वेळेत फारशी घट झालेली नाही। संपूर्ण आशिया खंडात मुंबई ते ठाणे मार्गावर प्रथम रेल्वे धावल्यामुळे या मार्गाचं ऐतिहासिक महत्वही मोठं आहे। हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकाला पूर्वीच गतवैभव प्राप्त करून देण्याच्या घोषणा झाल्या पण त्या फक्त वल्गनास ठरल्या। आज ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे ठाणे रेल्वे स्थानकाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या निमित्तानं केक कापण्यात आला, त्याचप्रमाणे हा केक रेल्वे प्रवासी तसंच रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटण्यात आला। यावेळी 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या खास रेल्वेचं छायाचित्र रेल्वे कर्मचाऱ्यांना भेट म्हणून देण्यात आलं।